जे येशू प्रियांनो, एक वचनावरून मी बघितले की येशू ख्रिस्ताच्या मागे जाण्यासाठी 3 अट आहेत. आपण आज बघूया कोणकोणत्या अट आहेत ते. एक वचन वाचूया, लूककृत शुभवर्तमान 9:23 वचन. त्याने सर्वांना म्हटले, जर कोणी माझा मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. या ठिकाणी येशू ख्रिस्त या पृथ्वीमध्ये असताना आपणहून आपल्या मुखाने काही शब्द बोलतो, जो व्यक्ती माझा मागे येऊ पाहतो तो असं असं असायला पाहिजे म्हणून काही गोष्टी या ठिकाणी सांगतो. काय काय गोष्टी सांगतो बघूया. 3 अट या ठिकाणी सांगतो. ज्याला माझे मागे यायची इच्छा आहे तो अमुक अमुक गोष्टी करायला पाहिजे म्हणून येशू ख्रिस्त या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो. या वचन आपण मनन केले तर आपण समजू शकतो की 3 अट आहेत. पहिला काय, जर कोणी माझा मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा, ही पहिला अट आहे. दुसरी काय, दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन, अशी दुसरी अट आहे. तिसरी अट काय आहे, मला अनुसरावे. 3 अट आहेत प्रियांनो. आपण एक एक दिवस एक एक अट आपण मनन करूया. आज आपण पहिला अट मनन करूया, येशू ख्रिस्ताच्या मागे जाण्यासाठी काय अट आहे, येशू आपल्याकडून काय अपेक्षा करतो. पहिला अट असा आहे की आत्मत्याग आपण करायला पाहिजे. दुसरी भाषांतरामध्ये अशी भाषांतर केलेले आहे की आत्मत्याग या शब्दासाठी स्वतःला नाकारले पाहिजे, अशी दुसरी भाषांतरामध्ये भाषांतर केलेले आहे प्रियांनो. खरोखर येशू ख्रिस्ताच्या मागे आपल्याला जायचे असले तर आपण आपल्या स्वतःला नाकारले पाहिजे किंवा आपण आत्मत्याग करायला पाहिजे. नेमके याचा अर्थ काय, स्वतःला नाकारणे म्हणजे काय, आत्मत्याग करणे म्हणजे काय, नेमके याचा अर्थ काय प्रियांनो. आपण मानव असल्यामुळे आपल्या मनामध्ये पाप करण्यासाठी एक इच्छा नेहमी असतो. त्या वासनेला आपण ताब्यात ठेवून एक पवित्र जीवन जगणे, एक विजयी ख्रिस्ती जीवन जगणे आत्मत्याग आहे, स्वतःला नाकारणे आहे. स्वतःला नाकारणे किंवा आत्मत्याग करणे म्हणजे काय, आपल्या जीवनामध्ये येणारे मोहाला बळी न पडणे, पाप न करणे, हेच स्वतःला नाकारणे आहे प्रियांनो. पाप करण्यासाठी 3 गोष्टी कारण होतात. आज आपण त्याबाबतीत जरा मनन करूया. पाप करण्यासाठी 3 गोष्टी कारण होतात. आपण नेहमी सैतानावर आपण दोष टाकत असतो, सैतान मला पापात पाडला म्हणून आपण सैतानावर दोष टाकत असतो, पण पाप करण्यासाठी 3 गोष्टी कारण होतात ते आज आपण जरा बघूया. पहिला, आपल्या शरीराची वासना. दुसरा, पापाने भरलेले जग. तिसरा, सैतान. शरीराची वासना. प्रियांनो, अगोदर मी सांगितल्याप्रमाणे आपल्या मनामध्ये नैसर्गिक पाप करण्यासाठी एक इच्छा, एक वासना असतो. आपल्या स्वभाव, मानवाची स्वभाव पाप करणे आहे. ही जी स्वभाव आहे हवापासून आपल्याला मिळालेले आहे. आपण पाप करण्यासाठी लहानपणापासून कोणीही आपल्याला शिकवायची गरज नाही. आपल्या स्वभाव, मानवाची स्वभावच पापी आहे. अशी आपल्यामध्ये निर्माण होणारे वासनेवर आपण नियंत्रण करून एक विजयी जीवन, एक पवित्र जीवन जगणे स्वतःला नाकारणे आहे प्रियांनो. आणि एक गोष्ट म्हणजे देव आपल्याला स्वतंत्र दिलेले आहे. आपण चांगला पण करू शकतो, वाईट पण करू शकतो, सर्व काही आपल्या हाती. देव आपल्यावर जबाबदारी दिलेली आहे प्रियांनो. जेव्हा आपण आपले वासनेला बळी पडतो आणि पाप करतो तेव्हा आपण स्वार्थिक होतो, कारण आपण आपल्या स्वतःची वासने पूर्ण करण्यासाठी आपण पाप केले म्हणून आपण स्वार्थिक झाले. अशी स्वार्थिक न होऊन आपण स्वतःची वासना नियंत्रणाआधी आपण ठेवून आत्मत्याग करायला पाहिजे. आपल्या स्वतःची वासना आपण नाकारले पाहिजे, ही गोष्ट येशू ख्रिस्त आपल्याकडून अपेक्षा करतो प्रियांनो. पाप करण्यासाठी दुसरी एक कारण म्हणजे पापाने भरलेले जग. आपल्याला माहीत आहे या जग पापाने भरलेले आहे. कुठेही आपण बघितले तरी पाप करण्यासाठी भरपूर संधी आहेत. सिनेमा पोस्टर आहे आणि इंटरनेटमध्ये पाप करण्यासाठी भरपूर संधी आहे. आपण कॉलेजमध्ये असताना, शाळामध्ये असताना,
पुरुषाबरोबर स्त्रियाबरोबर पाप करण्यासाठी भरपूर संधी आहे. वाईट हेतूने चॅटिंग करण्यासाठी, मोबाईलमध्ये पाप करण्यासाठी भरपूर संधी आहे. अशी जग दिवसेंदिवस खूप वाईट होत चालले आणि पाप करण्यासाठी भरपूर संधी आहे आणि जगी लोक पाप करत आहे. पाप भरपूर या जगामध्ये वाढले तसं आपण सांगू शकतो प्रियांनो. जगी लोक पाप करत असणार, पण आपण आपल्याला देवाची भीती बाळगून आपण चालायचं आहे आणि आपण जगी लोकसारखं आपण वागायचं नाही प्रियांनो. आपण आत्मत्याग केली पाहिजे, आपण स्वतःला नाकारले पाहिजे. काय गोष्टी सरकार सांगणार ही पाप नाही म्हणून, पण वचनाप्रमाणे ते जर पाप असलं तर आपण ते करायचे नाही. उदाहरण एक मी सांगतो. गेल्या वर्षी आपल्या सर्वोच्च न्यायालयाने दोन महत्त्वाचे मान्यता दिले होते. काय? पुरुष पुरुषाबरोबर स्त्री स्त्रियांबरोबर लग्न करू शकतो आणि लग्नाच्या बाहेर कोणीही कोणाबरोबरही संबंध ठेवले तर ते चुकीचे नाही म्हणून आपल्या सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिले होते. हे दोन्ही गोष्टी आपण शास्त्र वचनानुसार बघितले तर पाप आहे, चुकीचे आहे, पण जगामध्ये हे पाप नाही म्हणून सर्वोच्च न्यायालय सरकार मान्यता दिले आहे. आपण ख्रिस्ती लोक ते करायचे नाही प्रियांनो. आपण आत्मत्याग केली पाहिजे येशूच्या मागे जाण्यासाठी, आपण स्वतःला नाकारले पाहिजे. पाप करण्यासाठी तिसरा कारण म्हणजे सैतान. आपल्याला माहित आहे सैतान गर्जणाऱ्या सिंहासारखं सांगा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. प्रियांनो, आपण सैतानाला आपण जवळ येऊ द्यायचे नाही. सैतान जे काय मोह आपल्या जीवनामध्ये आणतो त्यात आपण बळी न पडता, पाप न करता आपण विजयी जीवन जगायला पाहिजे. आपण आत्मत्याग केली पाहिजे, आपण स्वतःला नाकारले पाहिजे प्रियांनो. प्रियांनो, आज आपण बघितले येशूच्या मागे जाण्यासाठी पहिला अट असा आहे की आत्मत्याग करायला पाहिजे, स्वतःला नाकारले पाहिजे. त्याचा अर्थ नेमके काय? आपण आपल्या मनामध्ये जे काय वासना आहेत ते ताब्यात ठेवायला पाहिजे. आपण पाप करू नये ते आपण आज शिकले प्रियांनो. म्हणून प्रियांनो, आपण आत्मत्याग करून स्वतःला नाकारून येशूच्या मागे जाण्यासाठी प्रयत्न करूया आणि शेवटी आपण स्वर्गीय जीवनामध्ये प्रवेश करूया. मनन केलेले वचन देव आपल्यासाठी आशीर्वाद करो.